आकाशवाणी नागपूर अर्चना दाणे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील जालंधर इथं भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 106व्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कमी खर्चाच्या नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार करण्याची गरज असून शेतकऱ्यांचं जीवन अधिक सुलभ होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केलं. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहात गदारोळ करण्याच्या कारणावरून तेलगू देसम पार्टीच्या 14 आणि ऑल इंडिया अण्णाद्रमुक पक्षाच्या 7 सदस्यांना सततच्या 4 बैठकींसाठी निलंबित केलं आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं देशाच्या विविध भागात अवकाश दालनं उभारण्याची योजना आखली आहे. नागरिकांना आकाशविज्ञान आणि तंत्रज्ञान याबाबत माहिती देण्याच्या उद्देशानं ही योजना आखण्यात आल्याची माहिती अणुऊर्जा आणि अंतराळ खात्याचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल दिली. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांना आज देशभरात अभिवादन केलं गेलं. गेल्या 3 डिसेंबर रोजी बुलंदशहर इथं झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत सहभागी झालेल्या मुख्य संशयिताला उत्तर प्रदेश पोलिसांनी काल रात्री अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत 33 जणांना अटक करण्यात आली आहे. पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित स्वातंत्र्य संग्रामी विचारवंत लेखक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मृतदेहावर आज सायंकाळी नागपुरातील अंबाझरी स्मशानभूमीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्माधिकारी यांचं आज पहाटे वृद्धपकाळानं निधन झालं. सिडनी इथं खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गडी बाद 303 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील मैदानावर अंतिम कसोटीत आघाडी घेतलेला विराट कोहली हा पहिला भारतीय कप्तान ठरला आहे. मुंबई रोखे बाजाराच्या निर्देशांकात आज 378 अंकांची घट होऊन तो दिवस अखेर 35,514 अंकांवर आला. तसंच राष्ट्रीय रोखे बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकात देखील 120 अंकांची घट होऊन तो 10,672 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.